नमस्कार, मी प्रसाद देशमुख. अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत. आपण ऐकताय मार्केट बुलेटिन, ज्यात असतात शेतमालाच्या मार्केटवर परिणाम करणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी. सगळ्यात आधी आजच्या ठळक घडामोडी. सोयाबीन बाजार सुस्तच, कापूस दरातील नरमाई कायम, तुरीचे दर तेजीतच, गाजराला चांगला उठाव आणि देशातील बाजारात नवा हरभरा दाखल होतोय. सध्या हरभरा आवक कमी असली तरी मिळणारे दर हमीभावापेक्षा कमीच आहे, तर दुसरीकडे हरभरा लागवड घटली आहे. मग सध्या हरभरा लागवड किती कमी झाली, नव्या हरभऱ्याला काय दर मिळतोय, पाहुयात पॉडकास्टच्या शेवटी. अमेरिकेच्या कृषी विभागानं यंदा अर्जेंटिनातील सोयाबीन उत्पादन कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात मोठी तेजी आली होती. शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे $15.28 बंद झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तेजीत असताना देशातील बाजार मात्र अद्यापही सुस्तच आहे. देशात सोयाबीनची दर पातळी 5,300 ते 5,600 रुपयांच्या दरम्यान आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरातील चढउतार सुरूच आहे. शुक्रवारी कापसाचे वायदे 82.45 सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते, तर देशातील बाजारातही कापसाचे दर काहीसे कमी झालेत. सध्या देशात कापसाची सरासरी दर पातळी 8,400 ते 8,800 रुपयांच्या दरम्यान आहे. मात्र देशातील कापूस उत्पादन घटल्याचा अंदाज आता येतोय, त्यामुळे कापूस दराला आधार मिळू शकतो असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. देशातील बाजारात नव्या तुरीची आवक सध्या वाढते, मात्र सध्या आवकेचं प्रमाण तुलनेत कमीच दिसतंय. तसंच बाजारात येणाऱ्या तुरीला लगेच उठावही मिळतोय, त्यामुळे सध्या तुरीला चांगला दर आहे. सरासरी 6,800 ते 7,500 रुपयांच्या दरम्यान तुरीला भाव मिळतोय. यंदा देशातील तूर उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे, त्यामुळे यंदा तुरीचे दर तेजीत राहण्याचा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात सध्या गाजराची आवक कमी आहे. सध्या राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर आणि कोल्हापूर बाजारात सध्या आवक जास्त दिसते, मात्र इतर बाजारात 20 क्विंटलपेक्षाही कमी आहे, त्यामुळे गाजराचे दर तेजीत आहेत. सध्या गाजराला प्रति क्विंटल 1,700 ते 2,500 रुपये दर मिळतोय. गाजराचे हे दर टिकून राहण्याचा अंदाज आहे. देशातील रब्बी पेरणी आता अंतिम टप्प्यात पोहोचली. सध्या हरभरा लागवड गेल्या वर्षीपेक्षा कमी दिसतोय. गेल्या हंगामात 13 जानेवारीपर्यंत जवळपास 111 लाख हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा झाला होता, मात्र यंदा 109 लाख हेक्टरवर हरभरा पीक आहे. आत्तापर्यंत पेरणीत महाराष्ट्रात सर्वाधिक हरभरा लागवड झाल्याचं दिसतं, तर मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये हरभरा लागवड घटली. महाराष्ट्रात गेल्या हंगामात या तारखेपर्यंत 25 लाख हेक्टरवर हरभरा लागवड झाली होती, तर यंदा 27,64,000 हेक्टरवर क्षेत्र पोहोचलं. मध्य प्रदेशातील लागवड जवळपास 1 लाख हेक्टरनं कमी झाली, तर गुजरातमध्येही क्षेत्र 3 लाख टनांनी घटलं. उत्तर प्रदेशात यंदा मोहरी आणि गव्हाकडे शेतकरी वळल्याचं दिसतंय, त्यामुळे मध्य प्रदेशसह इतर राज्यांमधील हरभरा लागवड कमी झाली. मात्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत हरभरा लागवड गेल्या वर्षीपेक्षा जास्त केल्याचं दिसतं. सध्या देशातील काही राज्यांमध्ये हरभरा लागवड सुरू असली तरी काही ठिकाणी मात्र नवा हरभरा बाजारात दाखल झाला. सध्या या हरभऱ्यामध्ये ओलावा जास्त आहे, त्यामुळे मिळणारा दर 4,600 ते 4,900 रुपयांच्या दरम्यान मिळतोय. पण शेवटच्या टप्प्यात लागवड क्षेत्र किती राहतं, उत्पादन किती मिळतं यावरून दर ठरतील. जाणकारांच्या मते यंदा हरभरा उत्पादन कमी राहू शकतं, तर यंदा हरभऱ्याला दरही चांगला मिळू शकतो असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. धन्यवाद. आज इथेच थांबू. अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये उद्या पुन्हा भेटू. शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या YouTube, Facebook आणि Instagram पेजला फॉलो करा. धन्यवाद. शेतीमालाच्या किमती, धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा,
फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. agrovan.com ला अवश्य भेट द्या.